नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे माझ्या या चॅनलमध्ये. तर उद्या आहे गुरुपुष्य अमृत योग. बघा, पुष्य नक्षत्र हे संपूर्ण नक्षत्रांचा राजा म्हणून ओळखलं जातं आणि पुष्य नक्षत्र जेव्हा गुरुवारी येतं तेव्हा अमृत योग निर्माण होतो. म्हणूनच या दिवसाला गुरुपुष्यामृत असंही संबोधलं जातं. तर उद्याच्या दिवशी आपल्याला कोणत्याशा सेवा आणि विशेष उपाय करायचे आहेत ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघा. आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. चला तर मागच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, गुरुपुष्यामृत योग यावर्षीचा हा दुसरा गुरुपुष्यामृत योग आहे जो उद्या येणार आहे. हा योग खूप जास्त महत्त्वपूर्ण असतो. बघा, आपल्याला माहितीच असेल की गुरुपुष्यामृत योगावर मौल्यवान वस्तू खरेदीला विशेष महत्त्व दिलं जातं. मौल्यवान वस्तू अर्थात सोने असेल, चांदी असेल, हिरे असेल, मोती असेल, तर अशा प्रकारच्या वस्तू उद्याच्या दिवशी खरेदी केल्या जातात. त्यातल्या त्यात गुरुपुष्यामृत योगावर सोनं खरेदी करण्याला विशेष महत्त्व आहे. असं म्हटलं जातं की या योगावर खरेदी केलेलं सोनं हे कधीही विकण्याची गरज माणसावर येत नाही आणि ते सोनं नेहमी वाढतच जातं. त्याचबरोबर काही विशेष सेवा आहेत त्या मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बघा, गुरुपुष्यामृत योगावर काही जाणकार व्यक्ती लक्ष्मीपूजनाचा देखील सल्ला देत असतात. हा योग खूप जास्त महत्त्वपूर्ण आणि खूप प्रभावशाली आहे. या योगावर केलेल्या कोणत्याही सेवा असेल किंवा उपाय असेल त्याचं फळ आपल्याला कित्येक पटीनं हे मिळत असतं. बघा, गुरुपुष्यामृत योगावर आपल्या श्रीगुरूंची सेवा करणे हे सुद्धा खूप महत्त्वपूर्ण आहे. सर्वात प्रथम आपण बघूयात की गुरुपुष्यामृत योग उद्याच्या दिवशी केव्हा आहे. तर गुरुपुष्यामृत योग 22 फेब्रुवारीला अर्थात उद्याच्या दिवशी सूर्योदयापासून दुपारी 4:43 हा योग आहे. आणि या योगावर आपल्याला काही विशेष सेवा आणि उपाय हे करायचे आहे. ते कोणते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. बघा, सर्वप्रथम आपल्या घराचा जो मुख्य उंबरठा आहे तर त्या उंबरठ्याला आपल्याला उद्याच्या दिवशी स्वच्छ पुसून त्याच्यावर आपल्याला हळदीचं लेपण करायचं आहे. त्याचबरोबर मुख्य दरवाजा स्वच्छ करून स्वच्छ पुसून त्याच्यावर आपल्याला हळदीने, कुंकवाने आणि अष्टगंधाने स्वस्तिक आपल्याला काढायचं आहे. स्वस्तिक काढण्याची देखील एक विशेष पद्धत असते, ती मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. बघा, स्वस्तिक काढत असताना अशा प्रकारचं कट आपल्याला करायचं नाही, असं प्लसचं साईन पण करायचं नाही आहे किंवा असा कुठलाही प्रकारचा कट त्या स्वस्तिकमध्ये जाईल असं आपल्याला स्वस्तिक काढायचं नसतं. स्वस्तिक काढत असताना 4 रेषा ज्या आपल्याला मारायच्या असतात त्या बाहेरून आतमध्ये येतील किंवा जो मधला बिंदू आहे तो कट होणार नाही याचं लक्ष आपल्याला ठेवायचं आहे. त्याच्यानंतर बघा, उद्याच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून आपण आंघोळ करू शकता. त्याच्याचबरोबर काही जाणकार व्यक्ती, मी अगोदर सांगितल्याप्रमाणे, गुरुपुष्यामृत योगावर लक्ष्मी मातेची विशेष सेवा आणि उपासना करण्याचा देखील सल्ला देत असतात. लक्ष्मी मातेची सेवा करण्यासाठी उद्याचा दिवस खूप जास्त महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे उद्याची देवपूजा झाल्याच्या नंतर आपण, आपल्याकडे जर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर कुंकुमार्चन आपण आवर्जून करायला पाहिजे. श्रीयंत्र नसेल तर आपण कुलदेवीच्या टाकावर देखील उद्याच्या दिवशी श्रीसूक्त म्हणून कुंकुमार्चनही करू शकता. त्याचबरोबर उद्याच्या दिवशी व्यंकटेश स्तोत्र आपण आवर्जून पठण करायला पाहिजे. व्यंकटेश स्तोत्र आहे, विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र आहे, यांचं पठण आपल्या घरामध्ये दररोज व्हायला पाहिजे. पण दररोज जरी शक्य नसेल तर असे जे काही विशेष दिवस असतात त्या दिवशी आपण या सेवा नक्कीच करू शकता. बघा, असं म्हटलं जातं की ज्या घरामध्ये भगवान श्री विष्णूंची सेवा होते त्या घरामधून माता लक्ष्मी कधीही काढता पाय घेत नाही. त्याच्यामुळे विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र जे आहे ते आपण उद्याच्या दिवशी आवर्जून वाचायला पाहिजे. त्याचबरोबर श्रीसूक्त आहे, श्रीसूक्तमचं पठण देखील आपण उद्याच्या दिवशी आवर्जून करायला पाहिजे. त्याच्यानंतर ललिता सहस्त्रनाम स्तोत्र आहे, या स्तोत्राचं पठण देखील आपल्याला जर शक्य असेल तर आपण उद्याच्या दिवशी नक्कीच करावं. बघा, गुरुपुष्यामृत योगावर लक्ष्मी मातेबरोबरच आपल्या कुलदेवीची सेवा करण्याला देखील विशेष महत्त्व आहे. त्यामुळे उद्याच्या दिवशी ज्यांना शक्य आहे त्यांनी श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण आवर्जून करावं. दुर्गा सप्तशती वाचणे शक्य नसेल तर आपण सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण देखील करू शकता. बघा, गुरुपुष्यामृत अर्थात या दिवशी आपल्या श्रीगुरूंची सेवा करण्याला देखील विशेष महत्त्व आहे. त्यामुळे उद्याच्या दिवशी श्री स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचा आपण संपूर्ण एक पाठ आवर्जून करायला पाहिजे. त्याचबरोबर आपल्या गुरूंचा जो मंत्र आहे त्या मंत्राचा जप देखील आपण उद्याच्या दिवशी नक्कीच करू शकता. संक्षिप्त श्रीगुरुचरित्र जे आहे त्याचं पठण देखील उद्याच्या दिवशी विशेष फलदायी ठरतं. संक्षिप्त श्रीगुरुचरित्र नसेल तुमच्याकडे तर श्रीगुरुचरित्र अवतरणिका जी आहे आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये, ती अवतरणिका देखील तुम्ही उद्याच्या दिवशी वाचू शकता. आपल्याला जर नोकरी संबंधित काही समस्या असतील तर उद्याच्या दिवशी आपण 51 वेळेस श्रीगुरुचरित्र अवतरणिका वाचली तर त्याचाही खूप चांगला परिणाम आपल्याला नक्कीच दिसून येईल. पण ही सेवा जी आहे ती आपल्याला गुरुपुष्यामृत नक्षत्रावरच करायची असते. त्याच्यानंतर बघा, लक्ष्मीप्राप्तीसाठी गुरुपुष्यामृत नक्षत्रावर विशेष उपाय केले जातात. त्यापैकी एक म्हणजे मी अगोदर सांगितल्याप्रमाणे गुरुपुष्यामृत नक्षत्रावर मौल्यवान वस्तूंच्या खरेदीला विशेष महत्त्व आहे. अर्थात सोने, चांदी किंवा हिरे, मोती. आपल्याला काय करायचं आहे, उद्याच्या दिवशी अर्थात गुरुपुष्यामृत योगावरच संध्याकाळी 4:45 आपल्याला सोनाराकडून एक चांदीचं निरंजन उद्याच्या दिवशी विकत आणायचं आहे. अगदी एवढ्या साईजचं असलं तरीसुद्धा चालेल, पण निरंजन हे चांदीचंच असायला पाहिजे. त्या चांदीच्या निरंजनमध्ये आपल्याला 12 फुलवाती लावायचे आहे.
ही खूप प्रभावशाली सेवा आहे. ज्यांनी ज्यांनी ही सेवा आजपर्यंत केलेली आहे त्यांना त्यांना खूप चांगले या सेवेचे अनुभव हे आलेले आहे. आपल्याला काय करायचं आहे त्याच्यामध्ये गुरुपुष अमृत योगावर अर्थात पहिल्या दिवशी आपल्याला एक फुलवात लावायची आहे आणि फुलवाती या नेहमी आपल्याला गाईच्या शुद्ध तुपामध्येच लावायच्या असतात. पहिल्या दिवशी एक फुलवात लावायची, नंतर त्याची जी काजळी येते ती काढून ठेवायची. एका डब्यामध्ये ही काजळी तुम्ही साठवून ठेवू शकता. दुसऱ्या दिवशी दोन फुलवाती लावायच्या, त्याची काजळी काढून ठेवायची. तिसऱ्या दिवशी तीन फुलवाती लावायच्या, चौथ्या दिवशी चार, पाचव्या दिवशी पाच. अशा प्रकारे आपल्याला चढत्या क्रमाने त्या दिनाजनमध्ये रोज आपल्याला फुलवाती लावायची आहे 12 फुलवातींपर्यंत. 12 फुलवाती झाल्याच्या नंतर त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून आपल्याला उतरत्या क्रमाने लावायचे आहे. आता 12 आपण आज लावल्या, उद्याच्या दिवशी आपल्याला 11 फुलवाती लावायच्या, नंतर 10 फुलवाती लावायच्या. तर अशा प्रकारे एक एक वात कमी करत आपल्याला या वाती लावायच्या आहे. टोटल 24 दिवसांची ही सेवा आहे. खूप जास्त प्रभावशाली ही सेवा आहे. बघा, ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत ही सेवा केलेली आहे त्यांना खरंच खूप चांगले अनुभव आलेले आहेत. त्यामुळे आपल्याला जर शक्य असेल तर ही सेवा आपण नक्कीच करून बघावी. आर्थिक प्रगतीसाठी किंवा आपल्या आयुष्यामध्ये काही फायनान्शियल क्रायसिस असेल तर त्यासाठी आपण ही सेवा नक्कीच करून बघू शकता. तर लक्ष्मी मातेची ही अतिउच्च कोटीची सेवा मानली जाते. बघा, आयुष्यामध्ये शेवटी कष्टाला पर्याय नाही, पण कष्टासोबतच आपल्याला देवी देवतांचे आशीर्वाद सुद्धा पाहिजे असतात. त्यासाठीच आपण या सगळ्या सेवा आणि उपाय हे करत असतो. फक्त फुलवाती लावून फायदा नाही, तर या 24 दिवसांमध्ये आपल्याला काही विशेष सेवा आहेत ज्या आपल्याला रोज करायच्या आहेत. त्याचा तुम्हाला खूप चांगला परिणाम हा नक्कीच दिसून येईल. आपल्याला रोज लक्ष्मी गायत्री मंत्र असेल, विष्णू गायत्री मंत्र, व्यंकटेश स्तोत्र आहे, कुबेर मंत्र आहे, कमलात्मक मंत्र आहे, तर हे जे सगळे मंत्र आहेत त्या मंत्रांचा आपल्याला रोज जप करायचा आहे. या त्याचबरोबर दररोज आपल्याला श्री सूक्तमचं पठण देखील आपल्या घरामध्ये करायचं आहे. तर ही सेवा तुम्ही नक्कीच करून बघा, अर्थातच तुम्हाला याचा खूप चांगला असा अनुभव हा नक्कीच येईल. बघा, उद्या गुरुपुषामृत योग तर आहेच, पण उद्या आहे विश्वकर्मा जयंती. त्यामुळे ज्यांना समजा ज्यांचं घर होत नाही किंवा ज्यांना असं वाटतं की आपलं घर झालं पाहिजे, तर त्यासाठी आपण विश्वकर्मा चालीसा उद्याच्या दिवशी 3 वेळेस आपण पठण करू शकता. त्याचाही खूप चांगला परिणाम तुम्हाला नक्कीच दिसून येईल. बघा, उद्या गुरुवार आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी आपल्याकडे जर महाराजांची मूर्ती असेल, फोटो असेल, तर त्याची पंचोपचार पूजा आपल्याला करायची आहे. त्याचबरोबर उद्या ज्यांना शक्य आहे त्यांनी उपवास करावा आणि महाराजांना नैवेद्य आपण आवर्जून दाखवायला पाहिजे. त्याच्यानंतर मी अगोदर सांगितल्याप्रमाणे स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचा देखील आपल्याला उद्याच्या दिवशी एक संपूर्ण पाठ किंवा एक संपूर्ण पारायण आपल्याला करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला जर नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे, नवीन दुकान सुरू करायचं आहे, पार्लर सुरू करायचं आहे, अर्थात कपड्यांचं दुकान वगैरे कुठलाही व्यवसाय जर आपल्याला सुरू करायचा असेल, तर उद्याच्या दिवशी आपण त्याचं उद्घाटन हे नक्कीच करू शकता. उद्याच्या दिवशी सत्यनारायण पूजनाला देखील खूप जास्त महत्त्व आहे, त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी उद्याच्या दिवशी सत्यनारायण आवर्जून करायला पाहिजे. बघा, त्यानंतर आपल्याला जर काही वस्तूंची खरेदी करायची असेल, म्हणजे दक्षिणावरती शंख असेल किंवा महाराजांची मूर्ती असेल किंवा लक्ष्मी मातेची मूर्ती असेल, तर अशा प्रकारच्या वस्तूंची जर आपल्याला खरेदी करायची असेल किंवा आपल्या देवघरामध्ये स्थापना करायची असेल, तर उद्याचा दिवस खूप शुभ आहे. उद्याच्या दिवशी तुम्ही या सगळ्या वस्तूंची खरेदी करून त्याची स्थापना आपल्या घरामध्ये करू शकता. अर्थात या वस्तू तुमच्याकडे नसतील किंवा तुम्हाला घ्यायच्या असतील, तर उद्याच्या दिवशी तुम्ही यांची खरेदी करून स्थापना ही आपल्या देवघरामध्ये करू शकता. तर या व्हिडिओमध्ये फक्त एवढीशी पण अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. मी तुम्हाला ज्याही आणि जेवढ्याही सेवा किंवा उपाय सांगितले नाही, त्यापैकी तुम्हाला जेवढ्या जास्त सेवा आणि उपाय उद्याच्या दिवशी करणे शक्य होतील, तेवढ्या जास्त सेवा आणि उपाय तुम्ही नक्कीच करून बघा. अर्थातच याचा तुम्हाला खूप चांगला असा परिणाम हा नक्कीच दिसून येईल. तर आपण पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन विषयासोबत. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.